नमस्कार, सुपर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारा टेस्टी पुलाव. त्यासाठी आपण अगोदर बनवून घेऊया पुलाव मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य ह्या प्रकारे आहे: 2 चमचे शहाजीरा, 5 ते 6 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा काळी मिरी, 1/2 चमचा लवंग, 1 मोठा चमचा हिरवी छोटी इलायची. ह्या प्रकारे आपला मसाला वाटून तयार आहे. 1/2 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल तापलं आहे. आता आपण 1 छोटा चमचा जिरे घालूया. जिरे छान लाल झाल्यावर त्यावर 1 छोटा कांदा कट करून घालूया. कांदा छान परतल्यावर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. 2 तेजपान, 1 मीडियम बटाटा चिरून, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 गाजर तुकडे करून हे सर्व छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. 1/2 चमचा आपण वाटलेला मसाला घ्यायचा आहे. हे छान मिक्स झाल्यावर 1 चमचा मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. 1/2 वाटी धुऊन चिरून टाकलेली कोथिंबीर, 2 वाट्या धुऊन निथळत ठेवलेला तांदूळ होता, बासमती तांदूळ घेतला आहे आपण. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये 2 छोटे चमचे तूप घालायचे आहे. परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 2 वाट्या तांदळाला 3.5 वाटी पाणी घ्यायचे, त्यामुळे आपला पुलाव अगदी छान होईल, व्यवस्थित शिजेल. आता पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता आपण कुकरची लीड लावून घेऊया. हाय फ्लेमवर आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकरची वाफ जाईपर्यंत ठेवायचे. आणि हे पहा, आपला झटपट होणारा टेस्टी असा पुलाव तयार आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. चुकला नाही. असा हा आपला झटपट टेस्टी पुलाव तयार झालेला आहे.